एका द्रौपदीमुळे अख्खं महाभारत घडलं. आणि आता कलियुगातली द्रौपदी आणि दुर्योधन आपल्या समोर येत आहेत. बघूयात आता महाभारतात काय काय बदल झालेत. जोरदार छायांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रीकाने. श्री महाभारत कथा, श्री महाभारत कथा, महाभारत कथा, महाभारत कथा. मैं समय हूँ. काम तुझा आई ना, तुझा समय आई ना. आमच्या पूर्वजांनी जल्ला या कसलं घड्याळ आणून ठेवलेलं आहे, त्याचा काही घंटा उपयोग नाही. आता घंटा घंटेला त्याने घंटा वाजवली पाहिजे की नाही, तर तो डायलॉग बोलतो. मैं समय हूँ. तू समय आहेस तर मी दुर्योधन आहे. बोल बोल तुझ्या आईला. बोल दुर्योधन भाऊजी, दुर्योधन भाऊजी. आईला दुर्योधन भाऊजी बोलला. दुर्योधना, एवढा आनंद कसला व्यक्त करतोयस? तुला 101 भाऊ झाला की काय? आमचे ताताश्री हे कार्य मात्र अथक करत असतात. इतर वेळी डोळे बंद करून ये क्या हो रहा है असं म्हणतात, पण त्यांनी जे केले ते मात्र आम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. बिचारी गांधारी काकू काकू न करता पूर्ण सहन करते सगळं. आमच्या ताताश्रींनी इतकी भावंड जन्माला घातली आहेत की आमच्या गळ्याला तात लागायची वेळ आली आहे. तात तुम्ही असं बोलता? त्यात तुम्ही असं बोलता भीमा? भीम? मी भीम नाही, मी द्रौपदी आहे. द्रौपदी? तू द्रौपदी आहेस? हो. तू द्रौपदी आहेस? हो. म्हणजे आम्हा 100 कौरवांना आणि 5 पांडवांना वेढ लावणारी ती द्रौपदी तूच आहेस? ईश्वर, आईला द्रौपदी 4 पदरी कशी काय झाली? दुर्योधना तोंडाला आवर घर. अरे कपडे तरी ओळख माझे. अरे याच द्रौपदीचं आम्ही वस्त्र हरण केलं होतं असं जर लोकांना कळलं तर ते आमच्यावरती हि करत असतील. दुर्योधना, सत्ता आमच्या हातात आहे. त्या सत्तेवर आल्यापासून तुम्ही माजला आहेत, नुसते आरामात बसून राहताय. नाही नाही, अजिबात नाही. आमचे सगळे हे गोव्याला गेलेत कामासाठी. हे मला माहिती आहे. त्या युधिष्ठिराने आमच्या मामाला हाताशी घेतलंय आणि एक कशिनो टाकलाय गोव्यात. अरे मग जुगाराच्या आद्य टाकतात आणि स्वतःला धर्म म्हणवतात. धर्म? उपजीविकेसाठी पैसा कमावणं हाच आजचा धर्म आहे. बर मग अर्जुनाचं काय? अर्जुनाचं काय? अरे अर्जुनाचं पोट खाऊन खाऊन एवढं वाढलंय की त्याचं धनुष्य असं आडवं येत म्हणून तो धनुष्य न घेता फिरतो. नाही ते त्याचं काय आहे ना, तसं खुर्चीत बसताना ना प्रॉब्लेम होतो गांडीवाचा. कसला प्रॉब्लेम होतो गांडीवाचा? गांडी गांडी अर्जुनाचं धनुष्याचं नाव होतं. गांडी अर्जुनाच्या धनुष्याचं नाव होत गांडी. रांडीच्याला दुसरं काय नावच नाही सापडलं. अरे ते धनुष्य आहे ना, त्याच घेऊन बसताना खुर्चीत अडकत म्हणून नाही घेऊन फिरत तो. अरे त्या गांडीवचा त्रास होता तर ते मांडीवर घेऊन बसल. ते असं मांडीवर घेऊन बसलं ना तरी खुर्चीत अडकत म्हणून त्यांनी कसं कपाटाखाली सरकवलंय. ठीक आहे, पण त्या भीमाचं काय? भीमाचं काय? अरे कुठल्या तरी चॅनल वरती तो खाना पचेना नावाचा शो करतोय. कुकरी शो करतोय. अरे पचत नाही तर झालं एवढा खातो कशाला याला? कुकरीचा साला. बरं त्या तुमच्या त्या जुल्यांचं काय? जुल्यांचं? जुल्या कोण? कोणत्या जुले? हे नकुल आणि सहदेव. अच्छा अच्छा, गुरुवार शुक्रवार. गुरुवार शुक्रवार? म्हणजे नकुलाचं गुरुवार आणि सहदेवाचं शुक्रवार. हा शनिवार रविवार सुट्टी बाबा. शनिवार रविवार सुट्टी तेव्हापासून चालत आली आहे. आईला महाभारतापासून शनिवार रविवारची सुट्टी आहे. आम्ही आपलं उगाच भारत सरकारला थँक्यू म्हणत चाललो. आणि काय तुम्ही आपल्या नवऱ्यांना गुरुवार आणि शुक्रवार असं म्हणता? आमचं सड रे, आमचं सड. तुझं काय जो 100 भावंडांची नावं तरी माहिती का तुला? अरे झाला, ज्यांनी जन्माला घातलं त्यांना नाही माहिती ती नावं. मला कशी माहिती असणार? बरं आम्ही 100 हाव ग, पण तुला 5 नवरे आहेत ना. अरे तुझ्या त्या गुरुवार शुक्रवारचं काय बोलत होतं ते सांग. हा तर तुझ्या तुझ्या त्या युधिष्ठिराने, म्हणजे सोमवारने, बरा बरा तुझ्या त्या सोमवारने तुझ्या त्या गुरुवार आणि शुक्रवारला सांस्कृतिक खातं दिलेलं आहे की नाही? त्याच काय? त्याच त्या गुरुवार आणि
शुक्रवारी पार सॅटरडे नाईट करून ठेवलेली आहे. म्हणजे म्हणजे रोज नट्यांना बोलवतायत, नाचायला लावतायत आणि कलाकार कोट्यामधनं त्यांना घर देतायत. हा त्याच्या माझ्या किरकोळ गोष्टींकडे ना मी लक्षच देत नाही. माझा तसंही सगळा वेळ आठवडा मॅनेज करण्यातच जातो. बरं, मी इथे कशासाठी आलोय ते तुला सांगतो. मला तुझा शनिवार पाहिजे. मेल्या मुर्द्या, अरे तुझ्या तोंडात ना शेण घालते, शनिवार मागतो शनिवार. रविवारी हवा असेल तर ये. अगं मला बोलण्यासाठी शनिवार पाहिजे. हो, बोलण्यासाठीच रविवारी बोलवतीये. बरं, मला खूप अर्जंट बोलायचं आहे. बर, आत्ता बोल. तू मला महाभारताच्या युद्धानंतर काय म्हणाली होतीस? काय? महाभारताच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी तू एक आदर्श टॉवर बांधणार आहेस. हो, मग मी म्हणल्याप्रमाणे त्याच जमिनीवर आदर्श टॉवर उभारलेला आहे. हो, उभारलेला आहेस, पण त्याच्यामध्ये तू तुझेच नातेवाईक घुसवलेले आहेस. अरे बेघर होते रे बिचारे, घर नव्हतं त्यांच्याकडे. काय बेघर होते, प्रत्येकाच्या नावावर एक एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट आहे ना, घर नव्हतं रे घर. घर आणि फ्लॅट मध्ये काय फरक आहे? घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. प्रत्येक घरामध्ये असावी किमान एक तरी कुंती. ती जमीन जवानांसाठी राखीव होती. नाही असं म्हणता येणार नाही. अरे कागदपत्री लिहिलेलं आहे. कागदपत्री काय आहे? 90 सालच्या पेपर मध्ये असा उल्लेख आहे की ही जमीन जवानांसाठी राखीव होती. बरं, पण 92 सालच्या पेपर मध्ये असा उल्लेखच नाहीये. मग पुढे 95 सालच्या पेपर मध्ये असं लिहिलेलं आहे की ही जमीन जवानांना देण्यात यावी. पण 97 सालच्या पेपर मध्ये असा उल्लेखच नाहीये. 2005च्या पेपर नुसार गेलास तर ही जमीन जवानांसाठी राखीव आहे. पण 2007च्या पेपर नुसार गेलास तर ही जमीन जवानांसाठी राखीव नाही. पण 2012च्या पेपर नुसार गेलास तर अशी जमीन अस्तित्वातच नाही. वा 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 वा, म्हणजे परत एकदा नरो वा कुंजरो वा. अरे दुर्योधन वा, राजाबाई ऐसी घटना आहे तर होती रहती है. आणि दिले रे दिल. मी ना माझ्या नातेवाईकांना घर दिली, तुझे काय त्याच्यामध्ये? काय काय काय, इथं तिच्या आईला मला राहायला घर नाही. आणल्या बापाला घेऊन फिरतोय मी. दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे, अरे दे मौला के नाम तुझको अल्लाह रखे. त्यात मला माझ्या आईचा अतिशहाणपणा नडलाय. अतिशहाणपण? मग 100 भावंड घेऊन फिरतोय ना सोबत. अरे मग एक पाठीमागे माझ्या बहीण पण आहे लहान. लग्न पण नाही झालंय बिचारी. दुर्योधना, तू म्हाडाचा फॉर्म का नाही भरत? बरं, तुझ्या आईला म्हाडाचा फॉर्म चालली, तुमची साहित्य उघडत नाही. मग एवढा एक्साइट होऊन मी बसलेला असतो, पण त्या म्हाडाची एक वीट पण दिसत नाही. तुला घर हवंय ना? हा घर पाहिजे. चल तुला 10% मध्ये घर देते. खरंच दिलंस? हा, पण त्यासाठी आपल्याला द्यूत खेळावं लागेल. द्यूत? मी तयार आहे द्यूत खेळायला. बोलव तुझ्या गोव्याला. नाही, गोवा गेलाय गोव्याला. द्यूत मीच खेळणार आहे. तूच खेळणार आहेस? अरे द्यूत तुझ्या मारी टोपी. हा बोल आता बोल. आज द्यूत खेलने की तमन्ना है, आज फिर इरादा है. बोल द्रौपदी बोल, काय लावतेस पणाला? मी माझं पूर्ण राज्य लावतोय पणाला. तू काय लावतोस? मी माझी सगळी प्रॉपर्टी लावतोय पणाला. मेल्या प्रॉपर्टी? तुझी प्रॉपर्टी है? अरे सगळं ते कौरव आले ना तर प्रॉपर्टी पाचता येईल एवढी ऐपत नाही तुझी. प्रॉपर्टी काय लावतो बोल. बरं, मी माझ्या सगळ्या बंधूंना पणाला लावतो. मंजूर. बोल किती? पाऊ 12. एक तर 11 बोल नाही तर 12 बोल. पाऊने 12 वगैरे जमणार नाही त्याच्यात. अशी पद्धत असते म्हणायची. पाऊ 12. हे बघ टाकले फासे. पाऊ 12. जितेंद्रम जितेंद्रम एताकी. जितम जितम म्हणतात. जितम जितम. आता तुझे सगळे भाऊ माझे गुलाम झाले. आता बोल काय लावतोस? आता हा वीर पुरुष स्वतःला पणाला लावतो. तू काय लावतेस द्रौपदी पणाला? मी माझ्या 5ही नवऱ्यांना पणाला लावते. माझ्या नवऱ्याने जेव्हा मला पणाला लावलं तेव्हा अ केलं होतं का? तेव्हा आता काय अ? नाही, मी अ वेगळ्या कारणासाठी केलंय. काय कारण? असं आहे की मी विचार करतोय, जर का मी हा पण जिंकलो तर 5 पांडवांना कुठं कुठं बसवायचं मी? खेळ मग बघू. बोल बोल किती? पाऊ 12. पाऊ 12 येतात की नाही ते आता? पाऊ 12. जितम जितम. दुर्योधना आता वस्त्रहरण. नाही मी नाही. चल हट. आता वस्त्रहरण. नाही मी नाही. चल वस्त्रहरण. हे बघ, मी तुझं वस्त्रहरण करायला तयार आहे, पण आता लोक तुझं वस्त्रहरण बघणार नाही. मेल्या माझं नाही, तुझं वस्त्रहरण. काय? हो कान्हा, कान्हा वाचव. अरे कान्हा वाचव.
अरे नेल्या तू काय बघत बसलायस, कपडे काढेपर्यंत बघणार आहेस? तूच माझा काना आहेस, वाजव आणि वाचव एकदाचा। जबरदस्त, मला वाटलं होतं की आता पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार, पण नाही झालं, कानाने वाचवलंय तुम्हाला। हवालदार करा इन्क्वायरी। नाही इन्क्वायरी नाही, इन्क्वायरी नाही, आता आदेश घ्यायचा आहे आपल्याला। हो हो, खूप छान, म्हणजे या दोघांची एनर्जी बघितल्यानंतर खरं तर सगळ्या रसिकांना सांगेन की जोरदार टाळ्या वाजवा या दोघांसाठी, कारण जी काही एनर्जी होती आणि त्यातून हसता हसता डोळ्यात अंजन घालणार असं हे स्किट, खूप छान, खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला। आणि तुम्हाला क्लिअर तर्फे ही भेट वस्तू, निकालाची तयारी करा, मानसिकतेची, निकालासाठी खूप सारा